Welcome for the classes of the engineering mechanics. In the last lecture, we have finished about the our unit number 3, that is the analysis of plane trusses and the frames. And afterwards, we have started for the unit number 4, that is the center of gravity and moment of inertia. Right on the heading as unit number 4, center of gravity and moment of inertia. Okay. So we'll see the firstly syllabus of the unit. It is to contain 4.1 as be faster. Fast learning is required. 4.1 center of gravity, then centroid of a composite area, centroid of simple figures from first principle, centroid of composite sections, center of gravity and its implication. 4.2 is moment of inertia. It's a definition. Moment of inertia of a plane sections from first principles. Theorems of moment of inertia, that is a perpendicular axis theorem and parallel axis theorem. Moment of inertia of a symmetrical and unsymmetrical sections. Radius of gyration, polar moment of inertia, and lastly the concept of center of a mass. This is the content of the unit. So till taking down the noting down those things, I would have some of the highlights over this. So as over the heading of the or the title, we can say of the unit is a center of a gravity and moment of inertia. It starts from the center. So what does it mean about the center? Ekhadya object's a center manje kay asto, or which point is said to be a center? कोणत्या पॉइंटला सेंटर म्हणायचं? बोला कोणत्या? हा बोला, हा गो अहेड. होल मास ऑफ बॉडी कॉन्सन्ट्रेट ऍट होल मास ऑफ द बॉडी इज कॉन्सन्ट्रेटेड ऍट द पॉइंट, दॅट पॉइंट इज कॉल्ड ऍज अ सेंटर ऑफ मास. असा पॉइंट ज्या भोवती बॉडीचं पूर्णपणे मास कॉन्सन्ट्रेटेड असतं त्याला आपण सेंटर ऑफ मास असं म्हणतो. आय एम टॉकिंग अबाउट द सेंटर. सेंटर पॉइंट म्हणजे काय? विच पॉइंट इज अ सेड टू बी अ सेंटर पॉइंट? पॉइंट, हा बोला, हा कोणत्या पॉइंटला सेंटर म्हणायचं? द पॉइंट वेअर द ऑब्जेक्ट कॅन बी बॅलन्स. द पॉइंट अबाउट विच ऑब्जेक्ट कॅन बी बॅलन्स्ड. बॅलन्स्ड, ओके. आणखी सेंटर पॉइंट. हातावरती वह्या फिरवलेत का? हा. कोणत्या पॉइंटला वही पकडल्यानंतर ना रोटेट करताना ती बरोबर रोटेट होते, म्हणजे खाली पडत नाही, मला असं म्हणायचंय. मिड पॉइंट. मिड पॉइंट कशाचा मिड पॉइंट? त्या बॉडीचा मिड पॉइंट. बॉडीचा मिड पॉइंट म्हणजे तो कुठे असणार? सेंटरला असणार. मग सेंटर कुठे असणार? मिड पॉइंटला. कुठला मिड पॉइंट? लेंथचा की विड्थचा की हाईटचा? सपोज दॅट दिस इज अ नोटबुक ऑर द बॉक्स, वी कॅन से वी वॉन्ट टू रोटेट इट विदाउट फॉलिंग डाऊन. आता मी बरोबर तो धरलेला आहे ना, बरोबर का? ये पाय आय एम गोइंग टू रोटेट इट, इट इज स्टार्ट्स द रोटेटिंग विदाउट फॉलिंग डाऊन. खाली न पडता हा बरोबर या पॉइंटला पकडल्यानंतर ना तो तिथं रोटेट होतोय. तर त्या पॉइंटला आपण त्या बॉडीचा सेंटर पॉइंट असं म्हणतो. तुम्हाला सांगा, आता मी सिंपल केले की व्हॉट इज सेंटर? व्हॉट इज सेंटर? विच पॉइंट इज अ सेड टू बी अ सेंटर? तुम्ही आठवरे फास्ट येऊन जाल की मला सांगा. सेंटर ऑफ द एरिया ऑफ इट्स प्लेन. सेंटर ऑफ द एरिया ऑफ अ ऑफ इट्स प्लेन. Of its a plane. Center of area of its a plane. But what is that center? I want to know about the center. Body's weight ज्या पॉइंटला बॅलन्स होत कॉन्सन्ट्रेटेड होतो त्या पॉइंटला आपण सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी किंवा सेंटर ऑफ वेट असं म्हणतो. इक्विलिब्रियम पॉइंट सर. इक्विलिब्रियम पॉइंट म्हणजे कसं? थोडक्यात थोडं जरा हे करा, जरा काय म्हणा त्याला विस्तृतपणे सांगा थोडस.
बरोबर आहे तुमचं म्हणणं. हां इक्विलिब्रियम काय, इक्विलिब्रियम कुठं, इक्विलिब्रियम कशाचं, इक्विलिब्रियम बॅलन्स कंडिशन किंवा इक्विलिब्रियम पण कुठं? हॅव यू कम्प्लिटेड रायटिंग? ओके चलो. हां सो आय वुड लाईक टू गो फॉर नाउ. सपोज दॅट वी हॅव अन ऑब्जेक्ट लाईक धिस, सर्कल आहे, त्याचा सेंटर कुठं असतो रे? सेंटरला. सर्कलचा सेंटर सेंटरला पण कुठं? अगदी बरोबर, आणखी जरा मोठ्याने थोडं. हा इक्विडिस्टन्स फ्रॉम सरकमफरन्स. इक्विडिस्टन्स फ्रॉम सरकमफरन्स. सरकमफरन्स इक्विडिस्टन्स फ्रॉम द सरकमफरन्स म्हणजे तो पॉइंट कुठं असणार आहे? अशा ठिकाणी असणार की ज्या तिथून सरकमफरन्स पासून जर का आपण डिस्टन्स मोजलं कोणत्याही साईडला, समजा आपण या साईडला मोजलं, रेडियस आर एवढं असेल, समजा आपण या साईडला मोजलं ते पुन्हा एकदा रेडियस आर एवढंच असेल म्हणजे इक्वल असेल. मीन्स द पॉइंट विच इज अ इक्विडिस्टन्स फ्रॉम द सरकमफरन्स ऑफ द सर्कल इज नथिंग बट द सेंटर ऑर द ओरिजिन ऑफ दॅट सर्कल. दिस इज द डेफिनेशन ट्रूली व्हॅलिड फॉर द प्लेन लॅमिनार्स हॅविंग ओनली द एरिया दॅट इज अ ट्रायंगल सर्कल. ज्योमेट्रिकल फिगर्स वी कॅन से त्याचा असणार. परंतु ते सुद्धा जर का तुम्ही एखादा स्क्वेअर किंवा रेक्टॅंगल घेतलं, सपोज दॅट वी हॅव अँड अ काय, हा रेक्टॅंगल आहे की स्क्वेअर आहे? रेक्टॅंगल आहे. रेक्टॅंगलचा जर का आपण सेंटर मार्क केला तर तो सेंटर हा इक्विडिस्टन्स फ्रॉम ऑल द सर्कमफरन्स पॉइंट असेल का? नाहीये. मग आपण सर्कलच्या सेंटरची डेफिनेशन वेगळी आणि इथं स्क्वेअर किंवा रेक्टॅंगलच्या सेंटरची डेफिनेशन वेगळी असं करू शकेल का? किंवा समजा आपल्याकडे एखादा असा आर्बिटरी ऑब्जेक्ट आहे, कॉम्प्लेक्स लॅमिना आहे असा, याचा सेंटर आपल्याला डिफाईन करायचा आहे, कसा डिफाईन करणार? कोणीतरी म्हटलेलं काहीतरी ते इक्विडिस्टन्स पॅरल सॉरी इक्विलिब्रियम, त्यानंतर आणखी काय बॅलन्स कंडिशन. हा पुन्हा एकदा पुन्हा एकदा. पॉइंट ऍट विच बॉडी अंडरगोज इक्विलिब्रियम म्हणजे प्रत्येक ऑब्जेक्टला एक असा पॉइंट असतो, त्या पॉइंटला जर का ऑब्जेक्ट पकडला आपण, हेल्ड केला, पकडून धरला, तर तो ऑब्जेक्ट हा इक्विलिब्रियम मध्ये येतो. हा सर. म्हणजेच काय होतं तर तो बॅलन्स कंडिशन होतं. जसं मी दाखवलं तुम्हाला ह्या बोर्डचं, बरोबर आहे का, ह्या बॉक्सला ज्यावेळेस मी तो बरोबर खाली पकडलं इथं, त्यावेळेस याचा पोर्शन लेफ्टचा राईटचा अप सॉरी लेफ्ट राईट असेल किंवा व्हर्टिकल हॉरिझॉन्टल जे काय असेल ते तिथून साईडचा सगळा पोर्शन हा बॅलन्स होतो. तो पॉइंट ज्याच्या भोवती मी हा बॉक्स धरलेला आहे तो पॉइंट म्हणजे तिथं पकडल्यानंतर ना तो ऑब्जेक्ट हा आपला बरोबर इक्विलिब्रियम मध्ये राहतो. म्हणजे सर्व साईडचं मास वेट एरिया जे काय आहे ते इक्वल राहतं, एकमेकांना बॅलन्स करतो. तो पॉइंट म्हणजे त्या बॉडीचा सेंटर पॉइंट राहतो. ओके, जसं आपण म्हणतो की आपला सेंटर म्हणजे आपली नाभी असते, तसं प्रत्येक ऑब्जेक्टला सेंटर असतो. त्या सेंटरला किंवा त्या पॉइंटला ऑब्जेक्ट पकडल्यानंतर ना तो बरोबर इक्विलिब्रियम मध्ये येतो. त्या ऑब्जेक्टच्या पॉइंटला आपण सेंटर असं म्हणतो. म्हणजेच जर का आपण इथं विचार केला, समजा हा पॉइंट आपण म्हटलं सेंटर आहे ओरिजिन असं, हा जर का आपण इथून एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली ॲज अ एक्स ऍक्सिस आणि एक जर का व्हर्टिकल लाईन आपण ड्रॉ केली वाय ऍक्सिस, इट विल हॅव दोज टू ऍक्सिस, देन जेवढा पोर्शन तुमचा त्या एक्स ऍक्सिसच्या सॉरी वाय ऍक्सिसच्या राईट साईडला असेल या साईडचा, ओके, हा जेवढा पोर्शन असेल तेवढाच पोर्शन त्याच्या लेफ्ट साईडला असतो. ओके, त्याचप्रमाणे जेवढा पोर्शन त्या ऑब्जेक्टचा एक्स ऍक्सिसच्या वरच्या साईडला असतो हा हा एरिया जर का आपण म्हटलं, तेवढाच एरिया किंवा मास किंवा वेट त्या ऑब्जेक्टच्या बरोबर एक्स ऍक्सिसच्या डाऊनवर्ड डायरेक्शनला असतं. म्हणजेच काय होतं तर इकडच्या साईडचं, समजा मी एक्सच्या वरच्या साईडचं मास लिहितो एम वन आणि याच्या खालचं मास लिहितो एम टू, हे दोघं एम वन आणि एम टू सेम होतात, बरोबर बॅलन्स कंडिशन मेंटेन होत आहे. त्याचबरोबर जर का आपण व्हर्टिकल ऍक्सिस काढला वाय ऍक्सिस, तर समजा आपण एम थ्री असं म्हटलं लेफ्ट साईडचं मास आणि एम फोर म्हटलं राईट साईडचं मास, तर हे दोघं सेम होतात आणि दोघं एकमेकांना बॅलन्स करतात.
आणि तो जो इंटरसेक्शन पॉइंट असणार कोणाचा एक्सचा आणि वायचा तो इंटरसेक्शन पॉइंट म्हणजे इथं कोण झाला आपल्या ऑब्जेक्टचा सेंटर पॉइंट झाला. ओके सो राइट आउट द डेफिनेशन फॉर द सेंटर. इट इज अ पॉइंट अबाउट विच सी एन टी आर की सी एन टी आर ई काय स्पेलिंग सी एन टी आर की टी आर ई पी ए पी आर की पी ए पी ए पी आर पी आर पेपर पेपर चं स्पेलिंग काय पी ए कलर चं स्पेलिंग काय सी ओ एल ओ यू आर की सी ओ एल ओ आर दोन्ही चालतं यूएस आणि युके. हां मग सेंटरचं आपण काय घ्यायचं सांगा सी एन टी आर ई घेऊयात आपण सेंटर. ओके सो सेंटर इट इज अ पॉइंट अबाउट विच इफ बॉडी किंवा ऑब्जेक्ट किंवा लॅमिन असेल इफ बॉडी इज हेल्ड इट मेंटेन्स इट्स इक्विलिब्रियम दॅट पॉइंट इज कॉल्ड ॲज अ सेंटर पॉइंट ऑर अ सेंट्रॉइड. अलग लक्षात आता सेंटर म्हणजे काय मे आय गो फॉर नेक्स्ट पार्ट. नाव आफ्टर द सेंटर आता आपला सेंटर हा प्रत्येक ऑब्जेक्टला असणार आहे. ओके मग तो तुमचा काय ते कुठलं ते अभिभा ना अभिभासना साईज शेप बदलतो तो साईज शेप बदलतो तो त्याला सुद्धा सेंटर पॉइंट असतो. बदलतो सारखा की नाही त्याला सेंटर पॉइंट आहे प्रत्येकाला सेंटर आहे. ओके तर सेंटर हा प्रत्येक ऑब्जेक्टला असणार तुमचा तो प्लेन लॅमिना म्हणजे जॉमेट्रिकल फिगर म्हणायचं. ओके प्लेन लॅमिना इज नथिंग बट द जॉमेट्रिकल फिगर मग तो सर्कल असेल रेक्टॅंगल असेल ट्रायंगल असेल पॉलिगॉन कोणताही असेल इट्स अ प्लेन लॅमिना ऑर एनी रिजिड बॉडी. ओके रिजिड बॉडी म्हणजे तिला मास असेल जर का ग्रॅव्हिटी घेतलं तर त्याला जी असेल त्या प्रत्येक ऑब्जेक्टला सेंटर असतो. तर पुढचा कॉन्सेप्ट म्हणजे सेंटर ऑफ मास काय सांगता येईल रे सेंटर ऑफ मास म्हणजे आता एनीवन व्हॉट इज द सेंटर ऑफ मास द पॉइंट एट विच द होल मास ऑफ बॉडी इज सपोज्ड टू बी कॉन्सन्ट्रेटेड सो पॉइंट ऍट विच होल मास ऑफ द बॉडी इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड मग तो पॉइंट कुठं असतो रे तो पॉइंट कुठं असेल समजा या बॉडीचं टोटल मास यम एवढं आहे दिस बॉडी ऑर दिस ऑब्जेक्ट इज हॅव्हिंग अ टोटल मास एज अ यम तर त्याचा सेंटर ऑफ मास कुठं असेल सेंटर ऑफ बॉडीला इथं असेल का ए च्या ठिकाणी असेल का नाही मग इथं बी च्या ठिकाणी असेल का नाही सी नाही डी नाही मग असणार कुठे सेंटर ऑफ बॉडी त्या बॉडीच्या सेंटरलाच प्रत्येक वेळी ऑब्जेक्टला सेंट्रॉइड असू द्या सेंटर ऑफ मास असू द्या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी किंवा सेंटर ऑफ वेट असू द्या तो पॉइंट हा नेहमी बॉडीच्या सेंटरलाच असतो. फक्त डिफरन्स आपण काय सांगतोय की सेंटर ऑफ मास म्हणजे काय एखाद्या ऑब्जेक्टला जर का मास असेल तर त्याचं मास ज्या पॉइंटच्या भोवती कॉन्सन्ट्रेटेड राहतं म्हणजे होल मास ऑफ द बॉडी सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड दॅट पॉइंट इज कॉल्ड ॲज अ सेंटर ऑफ मास आणि तो कुठं असणार पुन्हा एकदा बॉडीच्या सेंटरलाच असणार. नेक्स्ट राहतं आपलं ते सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी त्याला आपण सी जी म्हणतो ऑर सेंटर ऑफ वेट सेंटर ऑफ वेट ऑर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी इथं काय म्हणणार आता मग तुम्ही weight is supposed to be concentrated the point at which whole weight of the body is supposed to be concentrated म्हणजे या ऑब्जेक्टचं जे मास m होतो त्याच्यावरती जर का ग्रॅव्हिटी g ऍक्ट झाला तर ते वेट होतो बरोबर आहे का म्हणजे होल वेट कंप्लीट वेट या बॉडीचं ज्या पॉइंटला कॉन्सन्ट्रेटेड होतं किंवा
याच्यावर जर आपण याचे वेगवेगळे पार्ट केले असे तर एन नंबर ऑफ पार्ट होणार. या सर्व पार्टचं काहीतरी वेट असणार डब्ल्यू वन डब्ल्यू टू असं डब्ल्यू एन पर्यंत. या सर्व वेटचं रिझल्टंट वेट ज्या पॉईंटमधनं पास होणार त्यालाच आपण सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी किंवा सेंटर ऑफ वेट असं म्हणतो. ओके, आणि तो पुन्हा एकदा कुठं असणार तर बॉडीच्या सेंटर असणार, म्हणजे या सेंटरमधून त्या बॉडीचं वेट व्हर्टिकली डाऊनवर्ड ऍक्ट होणार, तेच तिथं त्याचं मास असणार. दिस इज अबाउट सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, सेंट्रॉइड अँड अ सेंटर, सेंटर ऑफ मास ऑल्सो. नेक्स्ट कॉन्सेप्ट इज अबाउट सेंट्रॉइड, सी एन टी आर ओ आय डी. काय असेल ते म्हणून सेंट्रॉइड म्हणजे मग आता आपण सेंटर सेंटर बघितलं, पॉइंट अबाउट विच बॉडी इज टू बी इन इक्विलिब्रियम, त्याला पकडलं की बॉडी इक्विलिब्रियम मध्ये येते तिथं. त्यानंतर आपण बघितलं सेंटर ऑफ मास म्हणजे काय होतं, तर त्या ऑब्जेक्टचं पूर्णपणे जे काही मास होतं ते त्या पॉईंटला बरोबर कॉन्सन्ट्रेटेड झालेलं होतं. ओके, आणि नंतर आपण बघितलं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे तो असा पॉईंट होता की त्या पॉईंटभोवती बॉडीचं संपूर्ण वेट तिथं कॉन्सन्ट्रेट झालेलं होतं. मग सेंट्रॉइड म्हणजे काय असेल रे, तर सेंटर ऑफ एनी ज्योमेट्रिकल फिगर. एक्झॅक्टली, सेंटर ऑफ एनी ज्योमेट्रिकल फिगर म्हणजे सर्कलचा सेंटर ओ लिहितो आपण, इथं याचा सेंटर ओ असेल तर हा जो सेंटर आहे ज्योमेट्रिकल फिगरचा जो सेंटर आहे त्याला आपण सेंट्रॉइड असं म्हणतो. मग ज्योमेट्रिकल फिगरचा आपण मास काढत नाही पण काय करतो, त्याचा आपण एरिया काढतो. बरोबर का, एरिया ऑफ सर्कल, एरिया ऑफ रेक्टॅंगल, एरिया ऑफ ट्रायंगल, अशा पद्धतीने आपण एरिया कॅल्क्युलेट करतो. तो जो एरिया असणार म्हणजे ज्या ज्या वेळेस आपण प्लेन लॅमिनाचा स्टडी करतो त्यावेळेस त्या प्लेन लॅमिनाला आपण कन्सिडर करताना किंवा तिचा आपण मास वेट कन्सिडर न करताच आपण एरिया करून कन्सिडर करतो. मग त्या प्लेन लॅमिनाचा असा पॉईंट ज्याच्याभोवती पूर्ण वेळ एरिया त्या बॉडीचा कॉन्सन्ट्रेटेड असतो, होल वेट ऑफ द सॉरी होल एरिया ऑफ द बॉडी इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड ॲट द पॉईंट, दॅट पॉईंट इज कॉल्ड ॲज अ सेंट्रॉइड. सेंट्रॉइडच्या ठिकाणी बॉडीचा पूर्णपणे एरिया, आता बॉडी म्हणणार नाही आपण त्याला, मग काय म्हणणार, प्लेन लॅमिना, प्लेन लॅमिनाचा पूर्ण एरिया जिथं कॉन्सन्ट्रेटेड झालेला असतो त्या पॉईंटला आपण सेंट्रॉइड असं म्हणतो. डिफरन्स लक्षात आला, सेंट्रॉइड, सेंटर ऑफ मास, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, आला कशा सर म्हणजे, अरे बाबा लक्षात आलं का, सेंटर ऑफ मास म्हणजे काय, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे काय, सेंट्रॉइड म्हणजे काय? यस नो, पोझिशन सेमच असते ना सर, पोझिशन सेमच, पोझिशन प्रत्येक वेळी सेंटरच असणार, प्रत्येक वेळी सेंटर असणार, परंतु ज्योमेट्रिकल फिगर असली की तो एरिया असणार. ओके, त्यानंतर ना म्हणजे ज्योमेट्रिकल फिगर म्हणजे प्लेन लॅमिना झाली, जर का फक्त मास असेल तर त्याला सेंटर ऑफ मास होणार, जर का ग्रॅव्हिटी ऍक्ट झाली तर तो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी किंवा सेंटर ऑफ वेट होणार. इज इट ओके विथ नाव? यस सर. झिपला सर म्हणा. यस सर. यस सर. ओके, नाव हु विल रिवाइज इन अ शॉर्ट, कोण सांगेल शॉर्ट मध्ये सगळ्या डेफिनेशन सा, सेंटर पासून ते सेंट्रॉइड पर्यंत? एनीवन बोला बोला. हा सांगत चला. सेंटर ऑफ द बॉडी म्हणजे जो पॉइंट की जिथं बॉडी इक्विलिब्रियमला येते. इक्विलिब्रियमला येते, अगदी बरोबर आहे. म्हणजे सेंटर म्हणजे असा पॉइंट की जिथं पकडल्यानंतर बॉडी इक्विलिब्रियमला येते, अगदी बरोबर आहे. हा पुढे. सेंटर ऑफ मास म्हणजे असा पॉइंट की जिथं कंप्लीट बॉडीचं मास कॉन्सन्ट्रेटेड आहे, कॉन्सन्ट्रेटेड होतं. म्हणजे की सेंटर ऑफ मास म्हणजे असा पॉइंट की जिथं बॉडीचं पूर्णपणे मास कॉन्सन्ट्रेटेड आहे, अगदी बरोबर आहे. हा. आणि सेंट्रॉइड म्हणजे एखाद्या ज्योमेट्रिकल ज्योमेट्रिकल बॉडीचं बॉडीचा एरिया जिथं ज्या पॉइंटला कॉन्सन्ट्रेटेड होतं त्याला सेंट्रॉइड. सेंट्रॉइड म्हणजे सेंट्रॉइड हा असा पॉइंट की ज्योमेट्रिकल फिगरचा पूर्णपणे एरिया त्या पॉइंटच्या भोवती कॉन्सन्ट्रेटेड आहे, त्याला आपण काय म्हणणार, त्याला आपण सेंट्रॉइड असं म्हणणार. फॉर एक्झाम्पल, सेंट्रॉइड फॉर द सर्कल इज अ द पॉइंट विच इज इक्विडिस्टन्स फ्रॉम द सर्कमफरन्स. सिमिलरली, इफ यू विल गो फॉर दिस रेक्टॅंगल, रेक्टॅंगलचा सेंट्रॉइड किंवा सेंटर आपण कसं डिफाईन करणार रे, इट इज अ हां, कॅन एनीवन विल टेल मी कुठं असतो सेंटर सेंट्रॉइडचा, सॉरी ह्याचा रेक्टॅंगलचा? इट
इंटरसेक्शन ऑफ अ डायगोनल. राइट, इंटरसेक्शन ऑफ अ डायगोनल. जर का आपण जे डायगोनल काढले तर त्या दोन डायगोनलचा जिथं इंटरसेक्शन होतं तो इंटरसेक्शनचा पॉइंट म्हणजेच त्याचा सेंटर राहतो, आणि तोच काय असणार आपला सेंट्रॉइड, तिथं पूर्णपणे एरिया त्या जॉमेट्रिकल फिगरचा कॉन्सन्ट्रेटेड असणार. अलग लक्षात आता? यस सर. तर आपल्याला करायचंय काय की आपल्याला अशी प्लेन लॅमिना दिलेली असते, ओके, आणि त्या प्लेन लॅमिनाचा जो सेंट्रॉइड असेल, समजा मी आणखी एक जॉमेट्रिकल फिगर काढतो दुसरी, सपोज दॅट दिस इज अन अनदर वन जॉमेट्रिकल फिगर, मी याला स्क्वेअर्स घेतो, रेक्टँगल ऐवजी, सपोज दॅट दिस इज अ स्क्वेअर प्लेट, अ स्क्वेअर बॉक्स वी कॅन से, अँड हिअर वी वॉन्ट टू मार्क इट्स अ सेंटर, हा आपल्याला इथं सेंटर मार्क करायचं आहे, ओके. तर त्याने आपल्याला काय विचारलेलं असतंय की व्हॉट विल बी द कॉर्डिनेट्स ऑफ द सेंट्रॉइड. आता इथून पुढे आपण सेंट्रॉइडला जी असं म्हणणार, कॅपिटल जी, आणि त्याचे कॉर्डिनेट्स म्हणजे आपल्याला एक्स बार आणि वाय बार आपल्याला कॅल्क्युलेट करायचे असतात. सपोज दॅट बेस ऑफ दिस रेक्टँगल, सॉरी स्क्वेअर ॲज अ बी अँड इट्स अ हाईट ॲज अ एच, सो व्हॉट विल बी द एक्स कॉर्डिनेट वाय कॉर्डिनेट. ते काय सांगितलं असतं आपण, ते ओरिजिन दिलेलं असतो. ओरिजिन म्हणजे रेफरन्स पॉईंट असतो. या रेफरन्स पॉईंटपासून ह्या सेंट्रॉइडचं एक्स कॉर्डिनेटला डिस्टन्स म्हणजे एक्स बार हा किती असेल, आणि वाय कॉर्डिनेटचं डिस्टन्स म्हणजे वाय बार हा किती असेल हे आपल्याला विचारलेलं असतं. ते आपल्याला त्याचे कॉर्डिनेट्स काढायचे असतात. बाय द वे इथं हे एक्स बार आणि वाय बार काय असतील रे? B by 2 and H by 2. अगदी बरोबर आहे. एक्स बार विल बी बी बाय टू अँड वाय बार विल बी एच बाय टू, बरोबर याच्या निम्म्याला असणार, बरोबर आहे का? म्हणजे लेफ्ट साईड पासून समजा हा आपला व्हर्टिकल ऍक्सिस वाय आहे, ओके, आणि हा आपला हॉरिझॉन्टल ऍक्सिस एक्स आहे. वाय ऍक्सिस पासून एक्स बारचं अंतर म्हणजे बरोबर त्याच्या बेसचे निम्म पाहिजे, आणि एक्स ऍक्सिस पासून व्हर्टिकल अंतर म्हणजे बरोबर हाईटचं निम्म पाहिजे. आता व्हर्टिकल डिस्टन्स आपण अलॉंग द वाय ऍक्सिस मेजर करतोय म्हणून त्याला वाय बार म्हणायचं, आणि एक्स बार डिस्टन्स आपण अलॉंग द एक्स ऍक्सिस मेजर करतो म्हणून त्याला आपण एक्स बार असं म्हणणार. आलं का लक्षात? अरे बाळा लक्षात आलं का? येस सर. आता मला सांगा, मी आणखीन एक एक्झाम्पल घेतो. सपोज दॅट वी हॅव दिस स्क्वेअर एक रेक्टॅंगल आहे, रेक्टॅंगल आहे, सपोज दॅट इट्स अ बेस ॲज अ 20 millimeters, सो हाईट ॲज अ 10 millimeters. अँड वी हॅव टू मार्क द लोकेशन ऑफ अ सेंट्रॉइड फ्रॉम द रेफरन्स पॉईंट ओ. ओ हा आपला रेफरन्स पॉईंट दिला असतो. इथून त्याच्या सेंटरचं लोकेशन कुठं असेल ते आपल्याला काढायचं असतं. मग काय करायचं? फर्स्टली वी हॅव टू अज्युम इट्स अ सेंटर. कुठेतरी अज्युम करायचं असं, हा जी एक्स बार वाय बार हा सेंट्रॉइड आहे. जिथं ओरिजिन असतो, रेफरन्स पॉईंट असतो, तिथून आपल्याला एक्स आणि वाय ऍक्सिस जनरेट करायचे असतात. ते आपले रेफरन्स ऍक्सिस ठरतात. व्हर्टिकल ऍक्सिस विल बी वाय, हॉरिझॉन्टल ऍक्सिस विल बी एक्स. अलॉंग द एक्स ऍक्सिस फ्रॉम द व्हर्टिकल ऍक्सिस डिस्टन्स विल बी द एक्स बार. अलॉंग द वाय ऍक्सिस फ्रॉम द एक्स ऍक्सिस डिस्टन्स विल बी द वाय बार. हे कळालं काय केलं मी ते? आता पुढे एक्स बारचं मॅग्निट्यूड काय असेल आणि वाय बारचं मॅग्निट्यूड काय असेल? एक्स बार किती? 40 असेल. 10 असणार. 10, ओके. आणि वाय बार किती? 25. अगदी बरोबर आहे. म्हणजे काय केलं आपण इथं? ज्या वेळेस आपल्याकडे स्क्वेअर किंवा रेक्टॅंगल असेल त्यावेळेस त्याचा सेंट्रॉइड हा बरोबर हाफ ऑफ द बेस हाफ ऑफ द हाईट असतात. म्हणजेच जर का तुम्ही असं म्हटला की याचं डिस्टन्स इथून 5 वरती आहे, म्हणजे याचा अर्थ काय झाला, वरून सुद्धा किती अंतरावरती आहे? 5च आहे. हे डिस्टन्स या साईडने 10 आहे, म्हणजे या साईडने किती आहे? 10च असतात, 10च असतात. आलं लक्षात आता? समजा या सर्कलचा डायमीटर डी हा 20 millimeters आहे आणि रेफरन्स पॉइंट माझा ओ आहे, तर त्या रेफरन्स पॉइंट ओ चे कोऑर्डिनेट या, सॉरी, त्याच्या सेंटरचे कोऑर्डिनेट या ओ पासून काय असतील?
क्वेश्चन नीट ऐका मी काय म्हणतो ते आपल्याकडे सर्कल आहे दिलेला आपला सर्कल आहे सर्कलची रेडियस डायमीटर 20 मिलीमीटर दिलाय मी आणि जो आपला रेफरन्स पॉइंट आहे तो रेफरन्स पॉइंट इथं आहे हा आपला रेफरन्स पॉइंट आहे या रेफरन्स पॉइंट पासून त्या सेंट्रॉइडचे कोऑर्डिनेट किती असतील किती असतील म्हणजे त्याचं अंतर काय असेल वन सेकंड आय विल गो फॉर जस्ट अ मिनिट हे आपलं सर्कल आहे ओके या सर्कलचा डायमीटर मी तुम्हाला दिलेला आहे ओके डायमीटर इज गिवन टू अस एज अ 20 मिलीमीटर मी साइड बाहेर लिहितोय ना डी इज इक्वल्स टू 20 मिलीमीटर ओके तुम्हाला रेफरन्स पॉइंट जो दिला आहे तो इथं आहे दिस इज अ रेफरन्स पॉइंट ओ ओके तुम्हाला काय करायचं आहे याचा जो सेंट्रॉइड असेल जी ज्याचे कोऑर्डिनेट एक्स बार आणि वाय बार असतील त्या एक्स बारचं आणि वाय बारचं डिस्टन्स या पॉइंट पासून किती असेल झिरो झिरो दहा वीस झिरो रेफरन्स पॉइंट कुठे आपला कुठं आहे कुठं आपला रेफरन्स पॉइंट सेंटरला की नाही सेंटरला रेफरन्स पॉइंट आपला सेंटरला आहे आपण डिस्टन्स कुठून काढतोय सेंटर पासून काढतोय हा ऑलरेडी त्याने दिलेला आपल्याला एक्स ऍक्सिस झाला बरोबर का आणि याच्यातून व्हर्टिकली जाणारा ऍक्सिस म्हणजे आपला वाय ऍक्सिस असेल हाच तुमचा सेंटर झाला झाला की नाही मग याचं डिस्टन्स इथूनच किती असेल झिरो झेपलं का अरे बाबा झेपलं का तुम्ही तुमच्या जागे उभा आहात आणि तुम्हाला विचारलं की तुमच्या जागेपासून तुमचं अंतर किती आहे झिरो दिस इज एज लाईक दिस सेंटर पकडलंय आपण तिथंच आपण म्हणतो रेफरन्स पॉइंट आहे आणि त्या रेफरन्स पॉइंटचं सेंटर पासून अंतर किती आहे म्हणतोय दॅट विल बी द झिरो ओके पुढची गंमत बघा आता सेम ऑब्जेक्ट वी हॅव हूज डायमीटर इज अ 20 मिलीमीटर अँड नाव आय एम कन्सिडरिंग द रेफरन्स पॉइंट एज अ समवेअर एल्स हिअर हा माझा रेफरन्स पॉइंट ओ इथं आहे इथून हा माझा एक्स ऍक्सिस असेल हॉरिझॉन्टल वाला टँजेंट आहे याला दिस इज माय एक्स ऍक्सिस अँड दिस इज माय वाय ऍक्सिस नाव डू टेल मी कोऑर्डिनेट ऑफ द सेंटर सेंट्रॉइड फ्रॉम द ओ रेफरन्स पॉइंट ओ इथला आता हा घ्यायचा नाही ओ हा हा रेफरन्स पॉइंट ओ इथून किती अंतरावरती असतील कोऑर्डिनेट एक्स बार आणि वाय बार हाफ ऑफ द डायमीटर म्हणजेच किती 10 मिलीमीटर्स म्हणजे जेवढी त्याची रेडियस आर असणार मग रेडियस किती असते डायमीटरच्या डबल की डिबल रेडियस ही डायमीटरच्या हाफ असते आर इज इक्वल्स टू डी बाय टू म्हणजे किती होणार ती 10 होणार म्हणजेच तुमचा एक्स कोऑर्डिनेट हा 10 मिलीमीटर वर असणार आणि वाय कोऑर्डिनेट सुद्धा तुमचा 10 मिलीमीटर वरतीच असणार आलं लक्षात पुढची गंमत आता ज्या ज्या वेळेस आपण मेजर केलेली डिस्टन्सेस ही टुवर्ड्स द राईट हँड साईड असतील किंवा वर्टिकली अप असतील त्यावेळेस ती पॉझिटिव्ह घ्यायची ओके म्हणजे इथं जी एक्स बार वाय बार विल बी इक्वल्स टू जी 10 कोलन 10 असणार बरोबर ना इथं दोघं पॉझिटिव्ह असणार कारण आपण राईटला मोजलंय अप मोजलंय जर का आपण लेफ्ट साईडला मोजलं एक्स ऍक्सिसच्या तर ते निगेटिव्ह येणार व्हर्टिकली डाऊन मोजलं तर ते निगेटिव्ह येणार प्रत्येक वेळेस दिलेला ऑब्जेक्ट जर का ऍक्सिस ऑफ सिमेट्री नसेल रेफरन्स पॉइंट सांगितलेला नसेल तर तो ऑब्जेक्ट हा कंपल्सरी फर्स्ट क्वाड्रंटमध्ये घ्यायचा जसं मी इथे केलंय बघा हा ऑब्जेक्ट मी पूर्णपणे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये घेतला का कसं केलं कारण जेणेकरून मला दोन्ही एक्स कोऑर्डिनेट आणि वाय ऍक्सिस हे पॉझिटिव्ह येतील जिंकते का ओके तर पुढे ऍक्सिस ऑफ सिमेट्री हा मी नवीन कॉन्सेप्ट काढला इथं बाय द वे
या सर्कल ला एक्सिस ऑफ सिमेट्री असेल का? एक्सिस ऑफ सिमेट्री आपण सिमेट्रिकल ट्रस बघितलं होतं पाठीमागे, आठवते का? बरोबर ना, काय होतं रे सिमेट्रिकल ट्रस म्हणजे का, कसली ट्रस होती ती? टू मिरर इमेज. मिरर इमेज म्हणजे जर का आपण त्याचे दोन तुकडे केले तर दोन भाग त्याचे बरोबर आयडेंटिकल होणार, त्याला आपण सिमेट्रिकल ट्रस म्हणतो. म्हणजे लेफ्ट साईडचा पोर्शन राईट साईडचा पोर्शन हा एक सारखाच असणार आहे, त्याला आपण सिमेट्रिकल ट्रस असं म्हटलं होतं. तसं ऑब्जेक्टला किंवा दिलेल्या लॅमिनाला तुम्ही सिमेट्रिकल आहे की नाही आहे हे कसे ठरवणार? जर का त्या ऑब्जेक्टला ऍक्सिस ऑफ सिमेट्री असेल, जर का त्या ऑब्जेक्टला ऍक्सिस ऑफ सिमेट्री असेल म्हणजेच असा ऍक्सिस जर का त्या बॉडीमधनं आपण ट्रान्सफर केला किंवा पास केला जो त्या बॉडीच्या सेंटरमधनं जाणार, मग तो हॉरिझॉन्टल असेल, व्हर्टिकल असेल, इन्क्लाइन असेल, कसाही असेल, जर का तो त्या ऑब्जेक्टला दोन इक्वल पार्टमध्ये किंवा आयडेंटिकल पार्टमध्ये डिवाइड करणार असेल तर त्या ऍक्सिसला आपण ऍक्सिस ऑफ सिमेट्री असं म्हणतो. जपते का बघा मी काय म्हणतो ते. जर का आपण एखाद्या ऑब्जेक्टच्या सेंटरमधून एखादी लाईन ड्रॉ केली, ती व्हर्टिकल असेल, हॉरिझॉन्टल असेल किंवा इन्क्लाइन असेल, आणि जर का त्या लाईनमुळे त्या ऑब्जेक्टचे दोन इक्वल पार्ट होत असतील, मिरर इमेजेस तयार होत असतील, तर त्या लाईनला आपण त्या ऑब्जेक्टची ऍक्सिस ऑफ सिमेट्री असं म्हणतो. तर मला सांगा, टेक अन एक्झाम्पल ऑफ अ ह्युमन बॉडी, आपल्या ह्युमन बॉडीला ऍक्सिस ऑफ सिमेट्री असेल का? असणार. व्हर्टिकल की हॉरिझॉन्टल? व्हर्टिकल. जर का बरोबर आपण असा सेंटर नाकावरून घेतला तर इकडचा एक डोळा इकडे एक डोळा, एक नागपुडी इकडे एक नागपुडी इकडे, निम्मे दात इकडं निम्मे दात इकडं, एक हात लेफ्ट साईडला एक हात राईट साईडला, म्हणजे आपला सगळेच्या सगळे कंपोनंट हे दोन इक्वल पार्टमध्ये डिवाईड होतात. अशा लाईनला किंवा अशा ऍक्सिसला आपण ऍक्सिस ऑफ सिमेट्री म्हणतो, आणि पुन्हा तो ऍक्सिस हा कंपल्सरी आपल्या सेंटरमधून जातो. तसं या सर्कलला ऍक्सिस ऑफ सिमेट्री आहे का? किती असणार? दोन. सर्कलला किती ऍक्सिस ऑफ सिमेट्री असणार? आपल्या ह्युमन बॉडीला एकच असणार, बरोबर आहे का? आपल्या बॉडीला एकच ऍक्सिस ऑफ सिमेट्री असणार व्हर्टिकल वाला. या सर्कलला किती असणार? इनफायनाईट असणार. तुम्ही किती जरी 10 degree, 0 degree, 0.1 degree मध्ये जर का लाईन घेतल्या तरी त्या सर्कलचा दोन इक्वल पार्ट मध्ये भाग करणार, त्याच्यामुळे सर्कलला इनफायनाईट नंबर ऑफ ऍक्सिस ऑफ सिमेट्री असणार. वरती चला आता कुठे आलो आपण, हा इथं. या ऑब्जेक्टला किती ऍक्सिस ऑफ सिमेट्री असतील रे? या ऑब्जेक्टला किती असतील? 1, 2, 3, 4 का इन्फायनाईट? 4 असणार. बर, या ऑब्जेक्टला याला ऍक्सिस ऑफ सिमेट्री नाही. अगदी बरोबर, दोन इक्वल पार्ट होणार नाहीत. एरिया तेवढाच झाला पाहिजे दोन्ही साईडला, मास तेवढंच झालं पाहिजे आणि वेट सुद्धा तेवढं झालं पाहिजे, तरच आपण त्याला ऍक्सिस ऑफ सिमेट्री म्हणणार. आपण जे ऍक्सिस ऑफ सिमेट्री कन्सिडर करणार ते फक्त आणि फक्त दोनच घेणार, एक्स आणि वाय. आपण बघितलं बाबा की सर्कलला एन नंबर ऑफ असणार, याला एन नंबर ऑफ असणार, ओके, लेट इट बी. परंतु आपण आपल्या रेफरन्सला जे ऍक्सिस ऑफ सिमेट्री घेणार ते दोनच घेणार, एक्स आणि वाय. तर मला सांगा, या ऑब्जेक्टला दोन्ही ऍक्सिस ऑफ सिमेट्री आहेत की एकच आहे? दोन्ही आहेत. सर्कलला दोन्ही आहेत. समजा मी सर्कलचा ऍक्सिस ऑफ सिमेट्री हा वाय वाय घेतोय, हा जो ऍक्सिस ऑफ सिमेट्री आहे की नाही, मी याचा वाय वाय हा ऍक्सिस ऑफ सिमेट्री घेतला, म्हणजे सर्कलचे दोन इक्वल पार्ट झाले, बरोबर का? हा असेल तुमचा राईट हँड साईड पोर्शन, हा असेल तुमचा लेफ्ट हँड साईड, दोन्ही साईडला इक्वल पार्ट गेले. ज्या वेळेस एखाद्या ऑब्जेक्टला ऍक्सिस ऑफ सिमेट्री असेल त्यावेळेस रेफरन्स पॉईंट जर का दिला नाही, कशासाठी? त्याच्या सेंट्रॉइडचे कॉर्डिनेट काढण्यासाठी. तर नेहमी तो रेफरन्स पॉईंट त्या ऍक्सिस ऑफ सिमेट्रीवरती घ्यायचा. तोही कुठं घ्यायचा? नेहमी बेसला घ्यायचा, म्हणजे इथं घ्यायचा. इकडे बघा, बेस म्हणजे याचा इथं असतं, बरोबर का? इथं घ्यायचा. असं केल्यानंतर ना आपल्याला फायदा काय होतो की इथून फक्त आपण एक्स बार आणि वाय बार मोजणार होता, त्याच्या सेंटरचं कॉर्डिनेट, म्हणजे सेंटर इथं आहे त्याचा. आम्ही लिहितोय इथं जी एक्स बार वाय बार. तर मला सांगा,
एक्स कोऑर्डिनेटचं अंतर काय असेल रेफरन्स पॉइंट पासून? डायग्राम कडे व्यवस्थित बघा बरं का, इथं सेंटर आहे, हा एक्स ऑफ सिमेट्री आहे, हा रेफरन्स पॉइंट इथं आहे. जर का रेफरन्स पॉइंट इथं असेल तर रेफरन्स पॉइंट पासून एक्स कोऑर्डिनेट सेंट्रॉइडचा किती अंतरावरती असेल? एक्स कोऑर्डिनेट, एक्स कोऑर्डिनेट, एक्स बारचं अंतर काय असेल इथल्या? ओके चला मी दहा लिहितो बरं का, अगदी वेळ हा बरोबर आहे. तर वाय कोऑर्डिनेट किती अंतर असेल रे इथून? टेन. वाय टेन, एक्स टेन, मग इथून सुद्धा ते टेन वरच होत आणि हा वाय ही टेन वर होता आणि इथून बी टेन वर चाला का एक्स आणि वाय? एक्स झिरो आणि वाय टेन आहे सर. एक्स हा झिरो आहे इथं, का बरं झिरो एक्स सांगा बरं. एक्स सेंटर मधन ते एक. अरे बाळांनो त्याची जो ऍक्सिस आहे वाय तो सेंटर मधन गेला की नाही आहे? हा सेंटर मधन गेला म्हणजे आता याचा हॉरिझॉन्टल डिस्टन्स काय असणार इथून पुढे सेंटरचं? झिरो असणार. म्हणजे एक्स कोऑर्डिनेट विल बी द झिरो अँड वाय कोऑर्डिनेट विल बी टेन. कळतंय का मी काय म्हणतो ते? आलेख वाचन शिकलाय का? आलेख वाचन अरे शिकलाय की नाही सांगा, नसेल तर सांगतो मी. माहिती का आठवते का काय? ए झिरो वन, बी झिरो टू, सी समजा थ्री झिरो आहे आणि डी हा पॉइंट वन वन आहे. हे तुम्हाला आलेखावरती दाखवायचे असतात. ओके, एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस जिथे झिरो असत आहे, वन टू थ्री, वन टू थ्री. सांगा ए पॉइंट कुठं असणार? एचा एक्स कोऑर्डिनेट किती आहे? झिरो. म्हणजे कुठं असणार तो? एचा झिरो आहे बरोबर आहे का? आणि वाय किती कोऑर्डिनेट त्याचा? वन आहे. म्हणजे ए हा पॉइंट कोणत्या ऍक्सिस वरती गेला? वाय ऍक्सिस. ज्या वेळेस ए हा पॉइंट वाय ऍक्सिस वरती आहे तर त्याचे कोऑर्डिनेट काय आहेत? झिरो. सेम कंडिशन इज हियर, सेंट्रॉइड वाय ऍक्सिस वरती आहे म्हणजे एक्स कोऑर्डिनेट काय झाला? झिरो झाला. आणि वाय कोऑर्डिनेट तुमचा जो काय असेल तो बरोबर का? एक मिनिट, तुमचं गणित आरे लईच पक्क आहे बरं का? असं द्या होत असतं त्याला काय असतं एवढं. वी हॅव टू लर्न. तर सेकंड केस मी तो पॉइंट दाखवण्या अगोदर सेकंड केस घेतो. समजा याचा माझा एक्स ऍक्सिस हा ऍक्सिस ऑफ सिमेट्री आहे. या सर्कलला एक्स ऍक्सिस इज अ ऍक्सिस ऑफ सिमेट्री. एक्स एक्स इज अ ऍक्सिस ऑफ सिमेट्री. ओके, आणि मला याच्या सेंट्रॉइडचे कोऑर्डिनेट काढायचे. त्यांनी आपल्याला सांगितलेलं नसतं कुठं आहे ते. आता आपल्याप्रमाणे आपण याचा ओरिजिन किंवा सॉरी रेफरन्स पॉईंट कुठं घेऊ रे? ऍक्सिस वरती, लेफ्टला की राईटला? राईटला. राईटला. राईटला घेतल्यानंतर तुमचा कोऑर्डिनेट काय येईल? प्लस येईल की मायनस येईल? प्लस. हा प्लस मायनस येईल सर. मायनस. इथं जर का रेफरन्स घेतला तर काय येणार तुमचा कोऑर्डिनेट इकडचा? सॉरी मायनस येणार. म्हणजे तुम्ही कुठे घेणार रेफरन्स पॉइंट? लेफ्टला घेणार. आता इथून मला सांगा याचे कोऑर्डिनेट एक्स बार आणि वाय बार सेम सर्कल आहे, त्याचा डायमीटर ट्वेंटीज आहे. तर इथं सुद्धा डी इज इक्वल टू ट्वेंटीज आहे. सांगा एक्स कोऑर्डिनेट काय असणार, वाय कोऑर्डिनेट काय असणार या रेफरन्स पॉइंट पासून? टेन वाय झिरो. टेन झिरो. एक्स काय असणार सांगा? टेन. एक्स किती असेल? झिरो की टेन? टेन. एक्स टेन आणि वाय झिरो. वाय झिरो. इथून आपण डिस्टन्स एक्स चं हॉरिझॉन्टल मोजणार इकडं, टेन झालं. पण वाय कुठं आहे रे? वाय त्या लाईन वरतीच आहे. आता पुढे चला, सी हा पॉइंट थ्री झिरो आहे बरोबर आहे का? म्हणजे थ्री हा कोण आहे, एक्स आहे की वाय आहे? एक्स आहे. तो इथे येणार थ्री आणि वाय किती आहे? झिरो. म्हणजे हा तुमचा पॉइंट झाला सी थ्री झिरो बरोबर का?
याचा वाय कोऑर्डिनेट झिरो आहे त्यावेळेस पॉइंट कोणत्या ऍक्सिस वर आहे एक्स ऍक्सिस वर आहे सेम कंडिशन इज हियर झेपलं का एक्स ऍक्सिस सिमेट्री असली की वाय कोऑर्डिनेट झिरो आणि वाय ऍक्सिस सिमेट्री असेल तर एक्स कोऑर्डिनेट झिरो झेपलं का अरे हो का सो दिस इज द अबाउट ऍक्सिस ऑफ सिमेट्री आता आपल्याला हे आपण डिरेक्टली सांगितलं बाबा की सर्कल होतं तिथं स्क्वेअर होता तिथं रेक्टॅंगल होता त्याचं आपण डायरेक्ट सांगितलं की कोऑर्डिनेट त्याच्या बरोबर सेंटरचा का फर्स्ट क्वाड्रंटमध्ये डायग्राम घेतली आपण तर त्याच्या हाईटच्या निम्म आणि बेसच्या निम्म असणार सर्कलला रेडियस एवढं असणार जर का आर्बिट्ररी ज्योमेट्रिकल फिगर असेल म्हणजे अशा पद्धतीने आहे समजा सपोज दॅट द ज्योमेट्रिकल फिगर इज लाईक दिस आणि हिचा सेंटर कुठेतरी इथं असेल बरोबर का या सेंटरचे कोऑर्डिनेट्स आपल्याला काढायचे तसं आपल्याला विचारू देईन समजा आपल्याला एक्स आणि वाय ऍक्सिस दिलेला आहे आय वुड लाईक टू मार्क द एक्स ऍक्सिस अँड वाय ऍक्सिस सपोज दॅट दिस इज अ वाय ऍक्सिस अँड दिस इज अ एक्स ऍक्सिस रेफरन्स पॉइंट हॉरिझॉन्टल एक्स एक्स वर्टिकल वाय वाय इथून आपल्याला या सेंट्रॉइडचे कोऑर्डिनेट काढायचे आहेत म्हणजे आपल्याला एक्स बार आणि वाय बार काढायचं आहे आय वुड लाईक टू मार्क सेंटर फॉर दिस ॲज अ कॅपिटल जी एक्स बार वाय बार ओके अँड वी वॉन्ट टू नो अबाउट द डिस्टन्स ऑफ द एक्स कोऑर्डिनेट इट इज अ एक्स बार मी त्याला मार्क करतो इथं दिसते नाही दिस इज द एक्स बार अँड फॉर वाय बार आय वुड लाईक टू गो फॉर द अदर कलर दिस विल बी द वाय बार दिस डिस्टन्स इज अ एक्स बार दिस डिस्टन्स इज अ वाय बार तर हे एक्स बार आणि वाय बार आपल्याला कॅल्क्युलेट करायचे असतं तर कसे करणार कॅल्क्युलेटर सो फॉर फाइंडिंग द एक्स बार अँड वाय बार फॉर सच टाईप ऑफ द कॉम्प्लिकेटेड लॅमिनर्स or figures or the bodies we can say what we used to do firstly we used to divide the given lamina into the number of parts dilele je geometrical figure ahe te apan number of part madhe divide karto mhanje samjha ha ek varcha part ahe ha dusra part ahe ha tumcha third part ahe horizontal wala ha tumcha fourth one ahe ki ani ha tumcha fifth one ahe similarly apan tela vertical asha part madhe divide karto mhanje it will be get divided into the n number of small areas or a small parts we can say barobar ka asha aple kade n number of areas asti pratyekacha kai tari area asa samjha ha tumcha 1 ahe ha first item ahe ani ha tumcha nth item asa apan consider karuya mhanje yacha area asel a1 yacha area asel an yache coordinates astil x1 y1 yache coordinates astil xn yn बरोबर प्रत्येकाचा एरिया वेगळा आहे प्रत्येकाचं कोऑर्डिनेट हे वेगळे वेगळे आहेत मग अशा केसमध्ये पूर्ण लॅमिनाचा जर का आपल्याला सेंट्रॉइड किंवा सेंटरचे कोऑर्डिनेट्स काढायचे असतील तर इथं सरळ सरळ फॅरिनस थिअरम अप्लाय केलं जातं तर फॅरिनस थिअरम काय सांगतं आपलं फॅरिनस प्रिन्सिपल काय सांगतं इट्स अ स्टेटमेंट फॉर फॅरिनस प्रिन्सिपल ऑर अ थिअरम बोला काय फॅरिनस थिअरम अरे बोला बरोबर आहे हा मोमेंट ऍट एनी पॉइंट समेशन मोमेंट ऑफ ऑल द फोर्सेस ऍट एनी पॉइंट हा इक्वल्स टू झिरो झिरो द इक्विलिब्रियम झालं इज इक्वल टू रिझल्टंट ऑफ मोमेंट इज इक्वल्स टू मोमेंट ऑफ अ रिझल्टंट ऍट सेम पॉइंट सगळ्या फोर्सेसची मोमेंट जर का आपण एखाद्या पॉइंटच्या भोवती किंवा लाईनच्या भोवती घेतली तर तेवढीच मोमेंट ही रिझल्टंटची त्या पॉईंटच्या भोवती राहते तर समजा इकडे लक्ष द्या आता मी इथं सर्वांचा एरिया A1 A2 A3 लाईकवाइज असणार आहे की प्रत्येकाचं डिस्टन्स जर का आपण बघितलं एक्स डिस्टन्स X1 Y1 X10 असं असणार आहे सपोज दॅट हिअर आय वॉन्ट टू टेक द मोमेंट ऑफ ऑल द एरिया जिथं फोर्स ऐवजी काय असणार इथं एरिया असणार so taking moment
अबाउट एक्स एक्स एक्सिस. जर का एक्स एक्स एक्सिसच्या भोवती आपण जर का मोमेंट ह्या सगळ्यांची घेतली तर काय येईल, समेशन मोमेंट ऑफ ऑल एरियाज अबाउट एक्स एक्स इज इक्वल्स टू मोमेंट ऑफ रिझल्टंट अबाउट एक्स एक्स एक्सिस. बरोबर आहे का? कसलं गप्पा मारता रे? बरोबर आहे का? मी जे लिहिलेलं आहे ते बरोबर आहे का? यस सर. फक्त मी फोर्स ऐवजी इथं एरिया घेतला. ओके, हा रिझल्टंट म्हणजे कोण असणार आहे? रिझल्टंट एरिया असणार आहे. मग जर का आपण ए वनचं मोमेंट एक्स ऍक्सिसच्या भोवती घेतलं तर तो प्रॉडक्ट कोणाकोणाचा असेल रे? फोर्स ऐवजी एरिया. बरोबर आहे का? म्हणजे ए वन इन टू त्याचं डिस्टन्स कोणाच्या भोवती मोमेंट घेतोय आपण? एक्सच्या भोवती मोमेंट घेतोय. त्याचं डिस्टन्स काय असणार? काय असेल डिस्टन्स त्याचं? वाय वन की झेड वन? व्हॉट इज द डिस्टन्स? हे डिस्टन्स आपण म्हणजे याची मोमेंट घेतो मी सध्याला. फक्त याच फक्त मार्क करतो प्रत्येक, त्या पद्धतीने प्रत्येकाचं असणार आहे. बोला काय असेल रे? हा, व्हॉट विथ दिस डिस्टन्स? पर्टिक्युलर डिस्टन्स काय असेल? वाय वाय की वाय वन? वाय वन. इट विल बी वाय वन व्हर्टिकल. आणि हॉरिझॉन्टल काय असेल? एक्स वन असणार. सिमिलरली जर का आपण यंत एरियाला गेलो, इफ विल गो फॉर द यंत एरिया, देन इट्स अ हॉरिझॉन्टल डिस्टन्स विल बी एक्स एन आणि व्हर्टिकल विल बी वाय एन. अगदी बरोबर आहे. जस्ट मिनिट, आय एम गोइंग टू this will be x n and this will be the y n. आता मी मोमेंट या एरियाचं अबाउट x ऍक्सिस घेतोय तर डिस्टन्स x1 येईल की y1 येईल प्रोडक्ट मध्ये? x1 y1 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 मोमेंट आपण त्या एरियाची एक्स एक्स ऍक्सिस भोवती घेतोय म्हणजे त्याचं जे परपेंडिक्युलर डिस्टन्स असणार ते एक्स ऍक्सिसला परपेंडिक्युलर असेल की नाही असं? यस सर. मग ते काय असेल? वाय वन असेल की एक्स वन असेल? वाय वन असेल. इट विल बी वाय वन प्लस अप टू द लास्ट एरिया. कशी सर्वांची सम येणार? लास्ट एरिया कोण असणार? ए एन इन टू त्याच डिस्टन्स काय असणार? वाय एन इज इक्वल्स टू, दॅट विल बी इक्वल्स टू होल एरिया ए विच इज अ सिच्युएटेड ऍट अ सेंटर इन टू इट्स अ परपेंडिक्युलर डिस्टन्स. व्हॉट इज दॅट? वाय बार. वाय बार. नाउ जस्ट सिम्प्लिफाय इट. सो देअर फोर मी राहत असं लिहितो बघा, इकडे बघा, समेशन ए एन वाय एन. ओके, एन फ्रॉम झिरो टू द एन. बरोबर का? बघा मी ए एन वाय एनचा प्रॉडक्ट घेतला म्हणजे ए वन ते या सॉरी वन टू एन नॉट झिरो. एन विल बी फ्रॉम वन टू द एन. बघा ना झेपतोय का? So summation a n y n will be equals to a into y bar. A is nothing but the total area of the lamina and y bar is nothing but the y coordinate of the centroid. So therefore we will have a y bar is equals to summation a n y n, n from 1 to the n divided by total area A. This will be the formula or the equation to get an a y coordinate. Similarly, if you take the moment of all the areas, summation moment of all the areas about y axis, it will be equals to moment of resultant area about the y axis. Now tell me, what will be the moment of the a1 about the y axis? Achha, puti moment ghe je. a1 into x1. Di barobar hai. कारण ए वन ला परपेंडिक्युलर डिस्टन्स वाय पासून कोण आहे? एक्स वन आहे. ए वन एक्स वन
प्लस तुमचा ए टू एक्स टू असेल, सिमिलरली तुमचा ए थ्री एक्स थ्री असेल, प्लस अप टू ए एन वाय ए एन एक्स एन, दॅट विल बी इक्वल्स टू ए इंटू एक्स बार. बरोबर का? ह्याला त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स वाय एक्सिस पासून एक्स बार असणार. सो दॅट इज वन्स अगेन समेशन ए एन एक्स एन एन फ्रॉम वन टू द एन इज इक्वल्स टू ए इंटू एक्स बार. दॅट इज एक्स बार इज इक्वल्स टू समेशन ए एन एक्स एन डिवायडेड बाय अ टोटल एरिया ए फॉर द लिमिट फॉर एन इज इक्वल्स टू वन टू द स्मॉल एन. दीज टू इक्वेशन्स आर यूज टू फाइंड आउट द कोऑर्डिनेट्स अपो सेंट्रॉइड अपो एनी ज्योमेट्रिकल फिगर. मग ते तुमची कॉम्प्लिकेटेड असू द्या किंवा सिम्पल ज्योमेट्रिकल फिगर असू द्या, फॉर ऑल सच टाइप ऑफ द ज्योमेट्रिकल फिगर्स दिस टेक्निक विल बी यूज टू फाइंड आउट और टू लोकेट देअर सेंट्रॉइड्स. समजले इथपर्यंत? यस सर. ओके, लिहून घेतलं असेल तर अतिशय उत्तम, एल्स आय एम गोइंग टू प्रोव्हाइड यू द थेरॉटिकल नोट्स. ओके, थिअरी पार्ट तुम्हाला मी नोट्स प्रोव्हाइड करत जाईन, फक्त तोपर्यंत हे दोन फॉर्म्युले लिहा, वाय बार इज इक्वल्स टू ए एन वाय एन बाय ए अँड एक्स बार इज इक्वल्स टू ए एन एक्स एन बाय ए. यांचं लिमिट नाही लिहिलं तरी चालेल, वी आर नोईंग दॅट एन विल बी फ्रॉम वन टू द एंड. जस्ट नोट डाऊन दोज टू इक्वेशन्स फॉर द कोऑर्डिनेट्स ऑफ द सेंटर ऑफ द वाय बार अँड एक्स बार. लिहिले का दोन्ही इक्वेशन्स व्यवस्थित लिहा बरं का? ए एन एक्स एन आहे डिवायडेड बाय ए, हे एन नाही लिहिलं तरी चालेल, इथलं एनचं लिमिट नाही लिहिलं तरी चालेल, बाय डिफॉल्ट वी आर नोईंग दॅट एन लिमिट. हिअर दिस इज ए एन वाय एन बाय ए. ज्या वेळेस तुम्ही एक्स कॉर्डिनेट घेता त्या वेळेस प्रॉडक्ट हा ए इंटू एक्स बार असतो, ए इंटू एक्स असतो, आणि ज्यावेळेस वाय कॉर्डिनेट घेतो त्यावेळेस प्रॉडक्ट हा ए इंटू वाय असतो. झालं सर्वांचं? Up to this. झालं का बाबा? नो. यस सर. ओके, नाउ राइट ऑन द हेडिंग सेंट्रॉइड ऑफ अ सेमी सर्कल. सेंट्रॉइड म्हणजेच त्याचे कॉर्डिनेट, सेंट्रॉइड ऑफ अ सेमी सर्कल फ्रॉम फर्स्ट प्रिन्सिपल. आपण जे कॉर्डिनेट काढले इक्वेशन दिलं ते बाय फर्स्ट प्रिन्सिपल आहे. सेंट्रॉइड ऑफ अ सेमी सर्कल फ्रॉम फर्स्ट प्रिन्सिपल म्हणा किंवा बाय फर्स्ट प्रिन्सिपल म्हणा, कसंही म्हणा. सेंट्रॉइड ऑफ अ सेमी सर्कल बाय फर्स्ट प्रिन्सिपल ऑर फ्रॉम फर्स्ट प्रिन्सिपल. डायग्राम व्यवस्थित काढायची. ड्रॉ अ सेमी सर्कल. आर्क आहे का याच्यामध्ये? आर्क नाही. सर्कल काढलं की ते कट करता येणार नाही. डायग्राम व्यवस्थित काढा, सर्कल काढा, कारण निम्यातनं कट केलं तर चालेल. पुन्हा कन्सिडर द सर्कल ऑफ अ डायमीटर ॲज अ टी. आय एम गोइंग टू कट द हाफ पोर्शन. फक्त मी अप्पर पोर्शन घेणार आहे बिकॉज वी हॅड अ स्टेटमेंट दॅट अ सेंट्रॉइड ऑफ अ सेमी सर्कल फ्रॉम द फर्स्ट प्रिन्सिपल. मी डायमीटर ऍक्सिस जर लेट मी कम्प्लीट इट आफ्टरवर्ड साइज ऑफ द पार्ट. दिस विल बी इट्स अ डायमीटर ऍक्सिस एक्स एक्स. बरोबर दिसतं हाफ सर्कल आता?
some of the part will be required to erase, but it will cut the whole area. I will move it. I'll do for it 1 second. Consider the reference point as O and the diametral axis will be XX. Diametral axis means the axis which is a diameter of the same. Yala dusra diameter YY axis nasnar ahe. Diameter axis is a XX asnar ahe. Okay. Then here our main task is that we have to locate the coordinates of the centroid, or we have to find out these coordinates of the centroid. So by the way, as a reference point O is somewhere else here, means through that whatever the vertical line will be there, that line is going to represent over the reference y axis. Barabar ka aapla reference y axis asnar ahe, ani jo yacha centroid asel tya centroid cha position he ha diameter, sorry, jo aapla y axis tacha axis of symmetry asel kare, is this yy is a axis of symmetry for this semicircle? Yes. Ahe ka nahi? Yes. y axis हा या सेमी सर्कलचा ऍक्सिस ऑफ सिमेट्री आहे की नाही? 100% आहे. बरोबर, म्हणजेच आपण जो याचा सेंटर जो असेल त्या सेमी सर्कलचा, तो आता कुठेतरी या लाईन वरती असेल. बरोबर, मग तो समजा मी एक तुम्हाला रेफरन्स साइड लाईन ड्रॉ करतो, इथं लाईन ड्रॉ करतो, या लाईनच्या वरच्या बाजूला सेंटर असेल की या लाईनच्या खालच्या बाजूला सेंटर असेल रे? सेंटर या सेमी सर्कलचा सेंटर कुठे असेल? हा सेंटर नाही याचा. सेमी सर्कलचा सेंटर वरच्या साइडला असेल खालच्या साइडला असेल? खालच्या. का बरं खालच्या साइडला रे? आपल्याला सेंटर म्हणजे माहिती आहे की असा पॉइंट की ज्या पॉइंट वरती आपण जर का बॉडी पकडली तर ती इक्विलिब्रियम मध्ये यायला पाहिजे आहे. ओके, सो जर का बॉडी इक्विलिब्रियम मध्ये यायची असेल तर त्या केस मध्ये कंपल्सरी आपला पॉइंट जो असणार सेंटर, तो या लाईनच्या खाली असायला पाहिजे आहे. आय वुड लाईक टू गो फॉर दॅट पॉइंट. Suppose that we have the center point somewhere else here. इथं कुठेतरी आहे असं मी अज्यूम करतो. That is a capital G X bar Y bar. आता इथला कोणता कोऑर्डिनेट सेंट्रॉइडचा झिरो असेल, X कोऑर्डिनेट की Y कोऑर्डिनेट? X. Axis of symmetry कोण आहे, Y आहे की X आहे? Y. y मग जर का y ऍक्सिस ऍक्सिस ऑफ सिमेट्री असेल तर कोणता कोऑर्डिनेट सेंट्रॉइडचा झिरो असतो? x कोऑर्डिनेट झिरो. सो डायरेक्टली लिहितो x बार हा झिरो असेल, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला y बार फक्त कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, तर पुढे आपल्याला y कोऑर्डिनेट कॅल्क्युलेट करायचं. तर y हा रेडियसच्या निम्मा तर नसणार आहे. Suppose that its radius is a small r or capital R, we will consider, let it be. Capital R एवढी रेडियस आहे. y कोऑर्डिनेट हा आर च्या निम्मा तर नसणार आहे, 100% हा कधीच नसणार आहे. मग तो आपल्याला कोऑर्डिनेट इन टर्म्स ऑफ द रेडियस कॅल्क्युलेट करायचा आहे. सो फॉर दॅट पर्पज वी आर गोइंग टू अज्युम अ स्मॉल लॅमिना सिच्युएटेड ऍट अ सम डिस्टन्स. सपोज दॅट this is a small elemental area which is situated at a distance of a say small r. So draw this one. This is the small elemental area. I am considering this one as a da. yacha area jo asna to ka asnar aahe, da asnar aahe. yacha center ito kudre asel, and it is a situated at a distance of a small r, and its a angle as a d theta. हा जो अँगल आहे इथला, दॅट अँगल आय एम गोइंग टू अज्युम एज अ डी थीटा अँड दिस अँगल एज अ थीटा. मीन्स दिस स्मॉल एलिमेंट विल बी बाउंडेड टू द रेडियस बाय अ थीटा अँड थीटा प्लस डी थीटा. म्हणजे थीटा पासून हा एलिमेंट सुरू होणार आणि थीटा प्लस डी थीटा त्याची बाउंड्री संपणार. ओके, अजून दॅट इट इज अ सिच्युएटेड ॲट अ व्हर्टिकल डिस्टन्स ऑफ एच, स्मॉल एच. This is a vertical. So this will be perpendicular, by the way, which is situated at a vertical distance of h and at a distance of r at an angle theta. म्हणजे हे डिस्टन्स तुमचं आर एवढं असणार आहे आणि व्हर्टिकल डिस्टन्स एच एवढं असणार आहे. दिस इज अझम्पशन विच वी मेड ओवर हिअर टू फाइंड आउट दी
y कोऑर्डिनेट. y कोऑर्डिनेट कोणाचा पाहिजे आपल्याला, आपल्याला हा y कोऑर्डिनेट म्हणजे y बार तिथला पाहिजे आपल्याला. दिस इज द y बार. This is the y bar. झालं डायग्राम मधलं कन्स्ट्रक्शन करू सर्वांचं, झालेलं आहे का? ओके, सो वी हॅव टू कन्सिडर दिस सेमी सर्कल ऑफ अ रेडियस कॅपिटल आर अँड हॅव्हिंग द सेंट्रॉइड एज अ जी एक्स बार वाय बार फ्रॉम द डायमेट्रल एक्सिस एक्स एक्स. ओके, सो फॉर फाइंडिंग द एक्स कोऑर्डिनेट सॉरी वाय कोऑर्डिनेट ऑफ दिस सेमी सर्कल वी हॅव अज्युम्ड अ स्मॉल एलिमेंटल एरिया डी ए ऍट अ डिस्टन्स ऑफ आर रॅडियल डिस्टन्स ऑफ आर अँड विच इज बाउंडेड बाय अ रॅडिया थिटा अँड थिटा प्लस डी थिटा. थिटाला सुरू होतंय, थिटा प्लस डी थिटाला ते एंड होतंय. याचा जो एरिया असणार डी ए विल बी इक्वल्स टू आर इंटू डी आर डी थिटा असणार, बरोबर का? बघा याचा जो एरिया असेल दॅट एरिया विल बी इक्वल्स टू आर डी आर इंटू डी थिटा असणार आहे. ओके, त्यानंतर ना पुढे जाऊन आपण काय करणार आहे, पहिला असे भरपूर एलिमेंट याच्यामध्ये असणार आहेत. जसं मी तुम्हाला पाठीमागं ते इक्वेशन डिराव केलं, बघा वाय बार इज इक्वल्स टू समेशन ए एन वाय एन बाय ए, त्या पद्धतीने असे एन नंबर ऑफ एलिमेंट्स या सर्कलमध्ये असणार आहेत आणि सर्वांचा सेंट्रॉइड काढण्यासाठी आपण जे इक्वेशन यूज करणार त्याची ॲट द लास्ट सम होणार. म्हणजेच आपणाला जर का याचा वाय कोऑर्डिनेट काढायचा असेल तर आपणाला मोमेंट ही एक्स ॲक्सिस भोवती घ्यावी लागेल की वाय ॲक्सिस भोवती घ्यावी लागेल? कुठल्या एक्स ॲक्सिसला? तुम्हाला डी आर म्हणजे काय प्रश्न पडला असेल. दिस इज अ डी आर, स्मॉल रेडियस डी आर, इथून ते इथंपर्यंत डी आर आहे. जस्ट मिनिट, आय विल गो फॉर दॅट ऑल्सो. जस्ट मिनिट, आय विल शो दॅट व्हॉट इज दॅट डी आर व्हॉट आय वॉन्टेड टू से. हे जे आहे की नाही एवढं, दिस रेडिया इज अ डी आर. ओके, सो नाव फॉर फाइंडिंग द वाय कॉर्डिनेट विल बी रिक्वायर्ड टू टेक द मोमेंट ऑफ दिस एलिमेंटल एरिया अबाउट द एक्स एक्सिस. सो राइट डाउन बिलो दॅट, taking moment of area dA, taking moment of area dA about xx, therefore that is equals to काय असेल रे मोमेंट डी ए ची अबाउट एक्स एक्स म्हणजे कोणाकोणाचं प्रॉडक्ट असेल? या स्मॉल एरिया डी ए चं मोमेंट आपल्याला एक्स एक्सिस भोवती घ्यायचं तर प्रॉडक्ट कोणाकोणाचं असेल? डी ए इंटू एच. डी ए इज अ स्मॉल एरिया अँड इट्स अ डिस्टन्स विल बी अलॉंग दी वाय ॲक्सेस. व्हर्टिकल डिस्टन्स असेल कारण एरिया घेतोय आपण तिथं, तो डी ए एक्स ॲक्सेस भोवती त्याची मोमेंट घेतोय. सो डी ए इंटू एच विल बी दर, दॅट इज डी ए इज नथिंग बट द आर डी आर डी थिटा इंटू एच. हा आपल्याला एच काढता येईल इथं, आपल्याला स्मॉल रेडियस आर माहिती आहे, बरोबर. अँगल थिटा इथं 90 degrees आहे. आपल्याला ॲडजसंट सॉरी अपोजिट साईड कॅल्क्युलेट करायची आहे. हायपोटेनियस माहिती आहे. काय घ्यावं लागेल? साइन की कॉस की टॅन? अपोजिट साइड कॅल्क्युलेट करायचं आहे, एच कॅल्क्युलेट करायचं आहे. हायपोटेनियस माहिती आहे तर साइन की कॉस की टॅन? साइन अपोजिट साइड. साइन थिटा घ्यावं लागेल. सो साइन ऑफ द थिटा इज इक्वल्स टू अपोजिट साइड एज एच, हायपोटेनियस एज आर. देअरफॉर एच विल बी इक्वल्स टू आर साइन थिटा. So that is equals to here. R dr d theta into h as a R
sine of the theta. Okay, or the product r and r the product will, that is equals to r square dr sine theta d theta, equation 1. Sarita Parinda? Yes. आता पुढे बघा, फॉर मोमेंट ऑफ होल एरिया, जर का पूर्ण एरियाची मोमेंट जर का आपल्याला या एक्स एक्स ऍक्सिस भोवती घ्यायची असेल तर काय करावं लागेल आपल्याला? काय करावं लागेल? इंटिग्रेशन करावं लागेल की डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल? इंटिग्रेशन. इंटिग्रेशन घ्यावं लागेल. परंतु इंटिग्रेशन घेताना इथं व्हेरिएबल किती आहेत, म्हणजे लिमिट कोणाकोणाची असणार? म्हणजे आपण हा एक एरिया घेतला होता, हा एरिया डी ए सेंटर पासून आर डिस्टन्स वरती आहे, इथून वरती थीटा या अँगल वरती आहे, बरोबर आहे का? इथून वरती थीटा अँगल वरती आहे, म्हणजेच ज्या वेळेस तुमचा हा एरिया हा एक्स ऍक्सिस वरती इथं असेल त्यावेळेस तो रॅडियल डिस्टन्स आर एवढा असेल आणि अँगल थीटा झिरो झिरो असेल. म्हणजे व्हेरिएबल किती असणार इथं? थीटा. थीटा. आणि हा जर का एरिया डी ए तुमचा आपण इथं घेतलाय, हा जर का इकडं आतमध्ये आला म्हणजे समजा इथं सेंटरला आला तर त्यावेळेस काय होईल? आर पण व्हेरिएबल. आर हा झिरो होईल, म्हणजे आर आणि थीटा हे दोघं व्हेरिएबल आहेत. मग त्याचं लिमिट जर का बघितलं आपण थीटाचं, ज्या वेळेस एरिया अलॉंग एक्स एक्सिस असेल त्यावेळेस थीटा किती असेल? झिरो. ज्या वेळेस हा एरिया इकडं फिरून फिरून पुन्हा इथे येईल मॅक्सिमम त्यावेळेस थीटा किती असेल? 180. थीटा विल बी 180 और 2 pi वी कॅन से, बरोबर. आणि आर म्हणजे ज्या वेळेस तुमचा ऑब्जेक्ट हा सेंटरला असेल त्यावेळेस आर किती असेल? झिरो. आणि ज्या वेळेस ऑब्जेक्ट हा तुमचा बरोबर पेरिफेरी वरती असेल त्यावेळेस किती असेल? कॅपिटल कॅपिटल आर एवढा असेल. म्हणजे लिमिट कोणाला असणार? थीटा आणि आर साठी असणार. सर्टन बिलो दॅट फॉर मोमेंट ऑफ होल एरिया, फॉर मोमेंट ऑफ होल एरिया मोमेंट ऑफ होल एरिया इंटिग्रेटिंग इंटिग्रेटिंग इक्वेशन 1 with the limits of theta and r we get, pehla apan limit level limits for theta it will be theta equals to 0 to theta equals to 2 pi and for r it will be r equals to 0 to the r is equals to capital R. तर तिथं पाय येणार ना लिमिट 180 म्हणजे पाय की 2 पाय म्हणून पाय अरे बरोबर आहे हा पाय पाय तर पाय 180 हा बरोबर म्हणजे पाय हा थीटा विल बी इक्वल्स टू पाय. झाले तो पर्यंत? यस सर. यस सर. नो integrate the one integrate the above equation, so therefore ani integration ani Fahrenheit's theorem he dogha apply karayche. Ata pehla idhe lya, pehla lya by Fahrenheit's theorem, by Fahrenheit's theorem ka principle summation kiwa a into y bar इज इक्वल्स टू आपण एक्स एक्स मोमेंट घेते म्हणजे ए इंटू वाय बार येणार इज इक्वल्स टू समेशन ए एन वाय एन इट इज ए इंटू वाय बार इज इक्वल्स टू समेशन ए एन वाय एन म्हणजेच इंटिग्रेशन इट इज अ डबल इंटिग्रेशन विथ द लिमिट्स फॉर आर इक्वल्स टू झिरो थीटा इक्वल्स टू झिरो आर ॲज अ आर थीटा ॲज अ पाय ऑफ इक्वेशन 1 मीन्स आर स्क्वेअर डी आर sin theta d theta therefore a into y bar is equals to मी सेपरेट लिमिट करतो इथं
for limit of r equals to 0 to the capital R, it will be for r square dr into limit for theta is equals to 0 to the pi sin theta d theta. Barabar ka? Yes, sir. So that is equals. What is the integration of r square with respect to dr? R cube divided by 3. Divided by 3. R cube ke r raised to 4 ke r raised to 1 re. Integration r square sir. R cube. Integration मध्ये integration मध्ये power वाढते की कमी होते? वाढते. वाढते. एक ने वाढते. So r cube आणि ती power divide करते. R cube by 3. Limit will be from 0 to the capital R. Into what is the integration for a sine theta? Minus cos theta ki plus cos theta? Minus cos. What is the derivative of a sine theta? Cos theta. Sine theta is a derivative. Cos theta. Cos theta is a derivative. Minus sine theta. Sine theta is a integration. Minus cos theta. Minus cos theta limit will be from 0 to the pi. Ye to constant yenar ka plus c yenar ka? Plus c yenar ki nahi? Nahi. Ka bara? Limit hai, integration definite hai. That is equals to r cha limit put up kore upper limit minus lower limit ka yenar? Capital R. Sin cha minus cos theta. Integration minus cos theta. Okay, r raised to 3 divided by 3 into upper limit minus cos of pi minus lower limit minus cos of 0, that is r cube by 3 into minus cos pi म्हणजे किती? Cos pi किती असतो? Cos pi plus 1 की minus 1? Cos 180. Minus 1. Minus of. Minus. Cos 0 किती असतो? 1. 1 असतो. That is equals to r cube by 3 into. हे काय होणार? Plus 1 की minus 1? Plus 1. हाँ, हे काय होणार? Plus 1. Okay, आता या साइडला a into y bar होतो, बरोबर आहे का? This is all about a into y bar. What is the area of a semicircle, whole area? 1/2 pi r square by. अरे किती असतो एरिया? अवघड एरिया तुम्हाला. अरे सर्कलचा आणि सेमी सर्कलचा एरिया येत नसल्यावर काय करावं रे लागून? व्हाट इज द एरिया ऑफ अ सर्कल? 1/2 pi r square. सर्कलच्या एरियाचा फॉर्म्युला काय आहे? पाय आर स्क्वेअर. किती सिंपल आहे रे. सेमी सर्कलचं काय असणार? 1/2 असणार. तुम्ही एवढंही सांगत नाही अरे. सो देअरफोर एरिया एज अ पाय आर स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इंटू वाय बार इज इक्वल्स टू हे 1 + 1 म्हणजे 2 बरोबर ना? सो ट्वाइस आर क्यूब बाय 3 देअरफोर वाय बार इज इक्वल्स टू 2 r³/3 इंटू सांगा याचं काय होईल? मी सांगणार ना, तुम्ही सांगा काय होणार ते. 2/πr² just simplify it. 4r/3. 4r/3π. वाय बार इज इक्वल्स टू हे कॅन्सल काय होणार? आर क्यूब ला आर स्क्वेअर म्हणजे 1 r शिल्लक राहिला बरोबर का? 2 × 2 म्हणजे 4r/3π.
3 pi. This is the y coordinate of a semicircle by the first principle in terms of radius r. तर पुढे जर का डायमीटर डी दिला तर रे इप कॅपिटल डी इज अ डायमीटर देन वाय बार विल बी इक्वल्स टू 4 डिवाइडेड बाय 3 पाय आहे तसं राहणार. व्हाट इज द रिलेशन बिटवीन आर अँड डी नाऊ? आर च्या ऐवजी डी पाहिजे आपल्याला. 2d येणार की 3d येणार की 4d? आर च्या ठिकाणी डी घेताना 2d येणार की 4d येणार की हाफ डी येणार? हाफ डी. हाफ डी. डी इज इक्वल्स टू 2r. सो आर इज इक्वल्स टू डी बाय 2. सो रिप्लेस दॅट डी बाय 2. नाउ सिम्प्लिफाई इट. Therefore, a y bar is equals to 2d by 3 pi. ये 2d कसा लगा लगा? हे 2 त्याला डिवाइड केले 2 राहिलं 2d by 3 pi. अलग लक्षात. So write down below. Therefore, coordinates of the centroid of a circle, that is a g x bar y bar, is equals to g 0 4 r by 3 pi, or that is equals to g 0 2d divided by 3 pi. अलग लक्षात आता. अंडरस्टूड ऑर नॉट? अलग लक्षात आता. So now first geometrical figure we are going to consider as a circle, and this is its a reference point. So we have considered the lamina in a first quadrant, area as a pi r square. If radius is r, then what will be the x coordinate of the centroid from the center? Kiti asel antar x coordinate cha? R asnar. Ani y coordinate cha? 0 कुठून 0 येणार? हे वाय कोऑर्डिनेट आहे वाय बार सेंटर पासून. ठीक असणार. रेडियस एवढं असणार. इट इज आर. देन सेकंड जॉमेट्रिकल फिगर एज अ सेमी सर्कल. Okay, this is our reference point O, and this is a semicircle. This will be our vertical axis as a y bar. This will be its a center O. Sorry, O nahi mhanar apan, tyala centroid asa mhanar. G x bar y bar. This distance will be x bar, and vertical distance will be a y bar. वर्टिकल वाला वाय बार असेल. एरिया पाय आर स्क्वेअर बाय 2. रेफरन्स पॉइंट ओ पासून एक्स कोऑर्डिनेट किती अंतरावरती असेल जर का याची रेडियस आर असेल? आर.
आर अगदी बरोबर आहे. एक्स कोऑर्डिनेट हा म्हणजे इथून ते इथपर्यंत म्हणजे बरोबर डायमीटरचे निम्म म्हणजे रेडियस झालं. हा पटापट तो वाय कोऑर्डिनेट वाय बार वाय कोऑर्डिनेट. काय चालू वाय कोऑर्डिनेट याचा? आर फोर आर फोर आर बाय थ्री पाय. आपण जस्ट डिराईव्ह केलं की रे फोर आर डिवायडेड बाय थ्री पाय देन नेक्स्ट जॉमेट्रिकल फिगर आय वुड लाईक टू कन्सिडर एज अ क्वार्टर सर्कल इन द कॉम्पोजिट लॅमिनाज वी यूज टू हॅव अ कॉम्बिनेशन ऑफ अ डिफरंट सच लॅमिनाज. So for that purpose, I would like to go for firstly x and y axis reference. It becomes easy. Suppose that this is a vertical axis as a y axis reference, and this is a horizontal axis as a x as a reference axis. This is our a semicircle. Reference point O, centroid somewhere else here as a G X bar Y bar. Once again radius of this quarter circle is a capital R. So this horizontal distance will be the X bar and this vertical distance will be the Y bar. Pahila area kaya asel yacha? Pi r square divided by 3 ki 4 4 okay ada diagram kade vyavasthit bagaycha look towards the diagram neatly and tell me the what will be the x coordinate and what will be the y coordinate from the reference point O. ithun x coordinate kiti antaravarti asel ani y coordinate kiti antaravarti asel. आर नसणार आहे आर बाय टू नसणार आहे क्वार्टर सर्कल आहे मग किती असेल रे? फोर आर बाय थ्री पाय. फोर आर डिवायडेड बाय थ्री पाय. झालं का क्वार्टर सर्कलचं? नाही सर. हां बी फास्ट. आफ्टर दिस विल गो फॉर द इक्विलॅटरल ट्रायंगल. All angles of a symmetry. Yala axis of symmetry asel kare? Yes. Yes sir. Konta vertical ki horizontal? Vertical. Vertical axis. Vertical. Okay. Suppose that reference point O is here. We are considering the object in the first quadrant. This will be our x axis, this will be our y axis, and reference point is over here. So centroid will be on the vertical axis, which is going to pass through this point. So I have to consider somewhere else here as a g x bar
y bar. So this distance horizontal is x bar and the vertical as y bar. If the base is a b, suppose that base is a b and height is a h. Base is a b and height is a h. डायग्राम समझ लिया ट्रायंगल ची डायग्राम समझ लिया ट्रायंगल ची का डूड इज ऑल ऑफ यू कंप्लीटेड अप टू दिस यस सर ओके देन व्हाट इज द एरिया 1/2 बी इनटू एच टू बेस इनटू हाइट 1/2 बेस इनटू हाइट व्हाट अबाउट द एक्स कोऑर्डिनेट एक्स बार किती असेल रे डायग्राम कडे बघून सांगा लगे लक्षात येईल तुमच्या बी बाय 2 बी बाय 2 अगदी बरोबर आहे बेसच्या निम्म्यावरती असणार बरोबर का बघा बरोबर का बघा रे बेसच्या निम्म्यावरती आणि वाय कोऑर्डिनेट यूज टू बी देअर ॲट एच बाय 3 नेक्स्ट वन विल गो फॉर राइट एंगल ट्रायंगल For the right angle triangle, once again we are going to consider the object in a first quadrant. So here will be our reference point O. This will be our y-axis, and horizontal will be x-axis. So once again, suppose that base width as a B and height as a H. Centroid somewhere else will assume that is a g x bar y bar. So this will be a horizontal distance as a x bar and vertical distance as a y bar. This angle is a 90 degrees. बोला एरिया काय असणार ट्रायंगलचा ह्या राइट एंगल ट्रायंगलचा एरिया काय असतो 1/2 बेस इनटू हाइट नाउ हियर आय थिंक इन अ युनिफॉर्मली व्हेरिंग लोड डिस्ट्रीब्युटेड लोड आपण त्याचा सेंटर सेंटर काढलेला कॉन्ट्रॅक्शन लोडचा यूव्हीएल मध्ये हा म्हणजे हा हे डिस्टन्स 90 डिग्री पासून किती असतंय 1/3 म्हणजेच इथं असणार बी बाय 3 आणि इथं काय असणार वाय डिस्टन्स एच बाय 3 बी बाय 3 एच बाय 3 दिस इज द फोर्थ वन फिफ्थ सॉरी सॉरी This is the fifth one. Then next, square and rectangle we have to go for. Firstly, I would have to go for a square. For square and rectangle, for both of them, the same things are there. Reference point O. So this will be a horizontal axis x and the vertical axis as a y. So I want to consider this as a height h and base as a b. Suppose that a centroid is somewhere else here.
as a g x bar y bar. So this is the x bar and vertical as a y bar. Diagram zali ka? Nahi okay. Yes. Those are not completed. Be fast. Diagram zali? Ha. Now tell me area of this rectangle. One base into head. Area. Side. What is the formula to find out the area of a square? Side square. बरोबर का म्हणजेच इथं काय येणार आपल्याकडे b into h येणार सर्व साइड सेम असतात म्हणजे b = h म्हणजे साइड स्क्वेअर बरोबर आहे साइड स्क्वेअर घाबरायच नाही रे हियर इट विल बी b into h परंतु b = h किंवा h = b असतं म्हणजे साइड स्क्वेअर असतं नाउ x कोऑर्डिनेट x बार बाय लुकिंग टू द डायग्राम किती असेल इन टर्म्स ऑफ b किती असेल x बार b/2 अरे बरोबर आहे रे मोठ्याने बोला हां b/2 घाबरायचं नाही रे आता सांगितलं की मी b/2 व्हाट अबाउट द y कोऑर्डिनेट h/2 बऱ्याच वेळा एग्जांपल मध्ये d दिलेला असतो तोच त्याला आपण याच्यालाच आपण डी असं म्हणायचं ओके देन द लास्ट जॉमेट्रिकल फिगर इज अ रेक्टॅंगल Here also we are going to consider object in a first quadrant. X-axis vertical as a y-axis, base as a b, height as a h किंवा d कसे असतं either h or d height किंवा depth असं म्हटलं जातं suppose that location of the centroid is somewhere else here as a g x bar y bar so horizontal distance as a x bar and vertical y bar बोला area काय असणार याचा पण इथं काय असत ब्रॅकेट मध्ये लिहितो आज बी इज इक्वल्स टू एच देअरफोर इट्स इक्वल्स टू आयदर बी स्क्वेअर ऑर एच स्क्वेअर असं राहत इथं तसं नसणार आहे हा एक्स बार काय असं सांगा बरं बाय लुकिंग टू द डायग्राम एक्स बार अरे फाडून बघ एक्स बार b/3 की b/2 आणि व्हॉट विल बी एच वाय बार काय असेल h/2
So in the examination, we used to have the combination of such type of the geometrical figures as a complicated laminas, and they used to ask us to locate the centroid or to find the coordinates of the centroid of a lamina. Okay, today we will stop here, and related examples we will go for the next lecture.